आता आपण डॉक्टर होणारच आहात. अगदी जवळ पोहोचलेल्या. तुमच्याशी संबंधितच हा प्रश्न होता. बरं, ऍम्ब्युलन्स हे उलट्या अक्षरात का लिहिलं? सर, जेव्हा ऍम्ब्युलन्स रस्त्याने जात असते तेव्हा समोरचा जो चालवणार आहे त्याला ते नाव सरळ दिसावं आणि त्याने ऍम्ब्युलन्स जाण्यासाठी रस्ता द्यावा त्यासाठी ते उलट्या अक्षरात दिलेलं असतं. अगदी योग्य उत्तर. या निमित्ताने मी खरं तर एक आवाहन करीन सगळ्यांना. बऱ्याचदा या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कुठेतरी कोणत्या ना कारणाने ट्रॅफिक लागतं आणि जेव्हा ट्रॅफिक लागतं त्यावेळेला सगळे आपापल्या परीने गाडी उभी करून त्या ट्रॅफिकमध्ये आणखी वाढच करतात. पण या निमित्ताने मी एक विनंती करेन, जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचं ट्रॅफिक होतं तेव्हा किमान आपली गाडी एका बाजूला उभी केली तर कदाचित त्या ट्रॅफिकमध्ये मागे अडकलेल्या ॲम्ब्युलन्सला सुरळीत रस्ता मिळून त्या ॲम्ब्युलन्समधल्या कुणा एकाचा प्राण नक्की वाचू शकेल. हे आपणा सगळ्यांना आवाहन आहे. नशिबाचा कौल आता आपण आजमावणार. ही चार पानं आहे का नशिबावर विश्वास? आहे सर. किती आहे? 50-50. बरं, आज काय होईल असं वाटतं? असेल सोबत 50% तर होऊन जाईल. 50% माझं प्रयत्न. बर, ठीक आहे. कोणतं असेल काय सांगतात नाही तरी अंदाज रस्ते नसाव. बघ हे पान कोणतं आहे. आणि नशिबाचा कौल आहे +10. अभिनंदन. राहुल यांच्या खात्यामध्ये आणखी 10% वाढ झाली त्यामुळे राहुल आता 40% आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. 40% म्हणजे 1,60,000 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. 3 प्रश्न आतापर्यंत या तिघांच्या समोर आले. आता यानंतर या प्रश्नापासून 2 नियमांची वाढ झालेली आहे. जर का उत्तर चुकलं तर आपल्या खात्यामधून 10% वजा होणार आणि सलग 2 उत्तरं चुकली तर आपल्याला हा खेळ इथेच सोडावा लागणार. या तिघांसाठी हा 4th प्रश्न. मिलिंद बोकील यांची एक कादंबरी खूप नावाजली गेली आहे. त्या कादंबरीचं नाव काय? पर्याय आहेत 1 शाळा, 2 कॉलेज, 3 हॉस्टेल, 4 ट्यूशन. मी तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. कविता यांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे पर्याय नंबर 1 शाळा. श्वेता आपणही उत्तर डिपॉझिट केलेलं आहे पर्याय क्रमांक 1 शाळा. आपण सुद्धा तेच उत्तर का डिपॉझिट? जे लेखक असतात ते अशी शाळेवरच लिहू शकतील असं वाटलं म्हणून ते घेते डिपॉझिट. शक्यतो लेखक शाळेवरच लिहू शकतात. हो, पण कॉलेजवर कोणी कादंबरी नाही लिहिणार. का नाही लिहिणार? हॉस्टेलवर मला नाही वाटत. खरं तर जास्तीत जास्त घटना या कॉलेज आणि नाही शाळा खूप हॉस्टेल मध्ये घडतात. नाही शाळेत खूप आठवणी असतात. राहुलने सुद्धा उत्तर डिपॉझिट केलेलं आहे पर्याय क्रमांक 1 शाळा. का राहुल शाळा का? याच्याविषयी काहीच माहित नाही मला, म्हणजे वाटलं तेच केलं. बरं, तिघांनी इतकं अचूक म्हणजे एकच उत्तर कसं काय डिपॉझिट केलं? नाही मला शाळा कादंबरी आहे हे माहिती होतं पण लेखक मिलिंद बोकील माहिती नव्हतं त्यामुळे मी शाळा. ही वाचली आहे का कादंबरी? वाचली नाहीये पण गमभन मी थोडं बघितलेलं आहे त्यामुळे बाकीचे अननोन आहेत. शाळा नाही पण गमभन काय काय म्हणत? नाटक आलं होतं गमभन ते शाळा कादंबरीवर आधारित होतं त्यामुळे मी शाळा. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. तिघांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक 1 शाळा आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शाळा. अभिनंदन तिघांनी. त्याचबरोबर कविता आपण जे सांगितलं की गम भन हे नाटक शाळा या कादंबरीवर आधारित होतं. आधी एकांकिका होती नंतर त्याचं नाटक झालं हे सुद्धा आपलं बरोबर. अभिनंदन. म्हणजे आता कविताच्याही खात्यात 40% जमा झालेले आहेत. श्वेता यांच्याही खात्यात 40% जमा झालेले आहेत. तर राहुल यांच्या खात्यामध्ये 50% जमा झालेले आहेत. मला तर आता म्हणजे हा सामना अधिक चुरशीचा होणार असं वाटू लागलेलं आहे. पण आता शाळेचा विषय निघाला
म्हणून राहुल तुम्हाला विचारायचंय मला, शाळेतल्या काही आठवणी आहेत का? खास काही नाही, पण दहावीच्या वेळेस वाटलं होतं मला की शाळेमध्ये मी पहिला येईन म्हणून, थोडक्यात राहिलं दुसरा आलो. श्वेता, काही आठवणी आहेत? खूप काही आठवणी आहेत, त्यातल्या गॅदरिंग मधल्या जास्त आहेत. म्हणजे कशा काय? दरवर्षी आम्हाला गॅदरिंग मध्ये भाग घ्यायलाच लावायचे, आम्ही नाही म्हणलं तरी घ्यायला लावायचे. आणि दहावीतली एक आठवण म्हणजे दहावीत बोर्ड असताना सुद्धा, बोर्डाची परीक्षा असताना सुद्धा आम्हाला खेळायला गेलो होतो बेसबॉल स्टेट लेवल. गॅदरिंग मध्ये कशा कशात सहभागी झाला होता? बरेचसे डान्स वगैरे असे. डान्स पण कुठला कुठला? मिशन काश्मीर मधला घुमरो. घुमरो कितवीत केला होता तुम्ही? नाही आठवत आहे. नाही, मी तुम्हाला करायला नाही सांगत आहे, पण साधारणतः काय होतं ते, म्हणजे किती जण होते डान्स मध्ये? 10 जणी. तुम्ही कुठे होता, कितव्या होता त्याच्यात? उंची जास्त असल्यामुळे मी शेवटलाच असायचे. साधारण गाणं कसं होतं ते? बुमरो बुमरो श्याम रंग बुमरो आय हो किस बगिया से. एक मिनिट, तुम्हाला माहिती आहे गाणं? नाही. खोटं बोलताय तुम्ही, चेहऱ्यावरती सरळ लिहिलेलं आहे मी आता खोटं बोलते आहे, ते बघा कपाळावर लिहिलेलं आहे. एक मिनिट, नाचायला नाही सांगत आहे, फक्त एक मिनिट. तुम्ही आहात ना? हा बुमरो, हा तुम्ही आहात. हा सगळे कसं असतं डान्स मध्ये, तुम्ही आता आधी अशा उभ्या, पडदा उघडल्यावर बुमरो बुमरो असं की बसून होता, काय होतं, सुरुवात कशी होती साधारण? आपण सगळे आत ना गाणार ना सगळे? क्या बात आहे. पण मी नाचणार नाही. थोडस मला बघू द्या ना, असं काय करताय, टेन्शन कमी होतं माझं, कारण तुम्ही सगळे बरोबर उत्तर देताय, त्यामुळे मला टेन्शन आलं. आता तुम्हाला कसं टेन्शन येईल? मला येणार म्हणजे काय? नाही, चेक वर मी सही करतो. आणि हा थांबा, अरे मी शिकेन. नाही तुम्ही पण इथे या ना. मी तिथे पाहिजे. बरं मी तिथे थांबा, मग एक काम करतो मी, आधी शिक्षकाची अनाउन्समेंट देतो मग इकडे येतो. मग तुम्ही काय करत नाही तर पडदा तरी खेचा. हा थांबा. आणि आता याच्या नंतरचा डान्स करण्यासाठी सगळी मुलं, सगळ्या मुली होत्या की मुलं? मुली. सगळ्या मुली आणि मुलं तयार आहेत. आठवीच्या मुली सादर करत आहेत यानंतरचा डान्स. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी जोरात टाळ्या वाजवून यांचं स्वागत करावं. टाळ्या पडदा पडदा. गुमरो गुमरो श्याम रंग गुमरो, गुमरो गुमरो श्याम रंग गुमरो आय हो किस बगिया से. लवकर बस एवढंच. पडदा बंद करो ना. कविता, शाळेतल्या आठवणी. मी 6वीत असताना स्वतः एक नाटक बसवलं होतं. अरे वा. नाटकाचं नाव होतं खोट्यातील खोट. आणि त्याच्यामध्ये मीच मुख्य भूमिका केलेली. अच्छा, तुम्हीच होता लेखक? तुम्ही लेखक पण मीच, दिग्दर्शन पण माझंच, मुख्य भूमिका पण मीच केलेली. आणि प्रेक्षक? ऍक्च्युली नाटक असं प्रेक्षक होतं ना आमची शाळा. आणि काय केलं होतं? आम्ही असं दाखवलेलं नाटकामध्ये की दोन भाऊ बहीण आहेत आणि त्यांना शाळेत जायला नको असतं, मग ते कशी कारणं काढून घरी बसतात, मग त्या शिक्षिका घरी येतात. एखादा डायलॉग. माझ्या बरोबर एक भाऊ पण होता. मी आहे ना, मी सगळ्या भूमिकेत फिट बसतो. मी काय करायचं सांगा. हा मारणारा भाऊ आहे का? नाही, मग ऍक्च्युली ज्यावेळी बाई आमच्या घरी येतात त्यावेळी तो भाऊ असं ताटात तांदूळ घेऊन त्या बाईंवर फेकतो. आता बाई कुठे आणू? हा या बाई. बरं ठीक आहे. आणि त्या बाई घाबरून पळून पळून जातात. आणि मग डायलॉग. हा रेडी. हा अरे बाप रे. पडदा. अरे बाप रे बंडे, आपण तर घरी आलो, शाळेत काय झालं असेल रे देवा. आता बाई घरी आल्या म्हणजे मी तांदूळ फेकणार तोंडावर. एक्झॅक्टली असं कर, त्या तांदूळ भरपूर तांदूळ घ्या आणि बाई आल्या की मार त्यांच्यावर. कशाला? आपण पळून जाते. हो ठीक आहे बाई. छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. वा राहुल वा, मजा मस्ती मस्करी करत करत हा खेळ पुढे सरकत असतो. आणि त्यावेळेला आता बघितलं तर राहुलने, म्हणजे राहुल इतका वेळ शांत असणारा राहुल, आम्ही दोघेही जेव्हा या ठिकाणी निघालो तेव्हा पटकन म्हणाला की ओ अजून पडदा कुठे बंद केला आहे. वा राहुल छान. काही वेळासाठी का होईना सगळ्यांनाच शाळेत गेल्यासारखं वाटलं असेल, कारण शाळेतले दिवस असतातच छान.
कितीही प्रगती केली, कितीही यशाच्या पायऱ्या चढल्या तरी सुद्धा शाळा कधीही कुणीही विसरत नाही अशी ती शाळा. कविता आणि श्वेता दोघे 40% पोहोचलेले आहेत, तर राहुल यांनी थोडी आघाडी घेतलेली आहे. राहुल आता आहेत 50%, आणि यानंतरचा प्रश्न हा पुन्हा नशिबाचा कौल आजमावणारा. या तिघांसाठी 5वा प्रश्न. बुद्धिबळ या खेळामधला महाराष्ट्राचा पहिला ग्रँड मास्टर कोण? पर्याय आहेत 1 प्रवीण ठिपसे, 2 नारायण जोशी, 3 अभिजित कुंटे, 4 अब्दुल जब्बार. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. यापैकी कविता यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 अभिजित कुंटे, श्वेता यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 अभिजित कुंटे, आणि राहुल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4 अब्दुल जब्बार. त्या तिघांनी नेमकी ही उत्तर का डिपॉझिट केली मला जाणून घ्यायचं. कविता, काहीच कल्पना नव्हती. मग घेतला स्ट्रायकर आणि मारली क्वीन. श्वेता, अभिजित कुंटे हे नाव ऐकलंय बुद्धिबळात. राहुल, याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. कविता, काय ठरवलंय, स्वप्न काय, ध्येय? सध्या माझं अजून आर्किटेक्चरचं एज्युकेशन कम्प्लीट नाही झालंय. मी लास्ट इयरला आहे, 5th इयरला. हे संपलं की मग कुठल्या तरी आर्किटेक्ट अंडर इंटर्नशिप करणार, नंतर एक्सपिरियन्स घेणार. नंतर मला रत्नागिरीसाठी बरंच काही करायचंय, रत्नागिरीत सुधारणा घडवून आणायचे. अरे वा, छान इच्छा आहे तुमची. बरं, आर्किटेक्ट व्हायचं असं का ठरवलं? शाळेत असल्यापासूनच माझं ड्रॉइंग चांगलं होतं, म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड एक्झाम्स पण मी दिलेल्या, मला ए ग्रेड होती. ड्रॉइंग पुढे मागे इंजिनियर किंवा डॉक्टर असं स्थळ आलं तर? डॉक्टरला प्रश्नच नाही येत, नाहीच म्हणणार मी. का नाही आवडत डॉक्टर्स? काय म्हणजे डॉक्टरांबद्दल असं का मत काय तुम्ही? बघायला गेलं तर असं डॉक्टर जरा स्वतःला जास्त येते इतरांपेक्षा, असा त्यांचा समज असतो. सगळ्याच नव्हे, काही डॉक्टरांचा. डॉक्टरांबद्दल असा समज आहे त्यांचा? मी सगळ्याच नव्हे असं म्हटलं, काही स्पेसिफिक. काय म्हणणं तुमचं, हे का असं मत झालं असेल? बरेच डॉक्टर वागतात तसे. डॉक्टर म्हटलं तर पेशंटशी त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे. पण बरेच असे डॉक्टर ज्यांना म्हणजे ऑलरेडी स्टेटस मिळालेलं असतं, ते वागतात त्याप्रमाणे. पेशंट म्हणजे त्यासाठी एवढी प्रायोरिटी नसते बरेच वेळेस. बरोबर. म्हणून तुम्हाला आर्किटेक्ट स्थळ आलं तर चालेल? नाही, तसं काही नाही. का तसं? म्हणजे असं काही नाही की आर्किटेक्ट आलं तर चालेल किंवा नाही, असं काही. अर्ध आयुष्य बिल्डिंग बांधण्यातच जात. नाही सर, असं काही नाही. बरोबर, मला वाद नाही करायचं तुमच्यामध्ये. बरं, पण मला सांगा ना, एवढ्या डॉक्टरांबद्दल चांगले असतात तो डॉक्टर असं काय करत असतात? मी ते वाईट आहेत असं नाही म्हणत, पण मला आवडत नाहीत. आणि वकील पण. आता वकील का नको? स्वभाव नाही आवडत त्यांचा. अच्छा, म्हणजे डॉक्टर नाही, वकील नाही, तर अजून कोण कोण नाही जरा सांगून ठेवा. आर्किटेक्ट पण नको. का आता ते का नको? सेम प्रोफेशन नको. अच्छा, 3 गेले, म्हणजे डॉक्टर गेले, आर्किटेक्ट गेले आणि वकील गेले. आता अजून कोण नको? बाकी चालेल. कोणी इंजिनिअरिंग चालेल, म्हणजे इंजिनिअर चालतील. दुधाचा व्यवसाय वगैरे करणार कोणी? चांगला असेल तर काय चालेल. व्यवसाय बाबा, 50-60 म्हशी आहेत, काही केलेलं नाही शिक्षण, पण व्यवसाय आहे, सुदृढ आहे, समृद्ध असा आहे तर चालेल. नाही अरे, पण थोडं आर्किटेक्चरशी म्हणजे काहीतरी संबंध असला पाहिजे ना. अच्छा, म्हणजे दूधवाला आणि आर्किटेक्ट मिसमॅच होतो. रेतीवाला नाही. अरे, दिसावा तो कसा पण दिस, ते गाणं माहितीये ना? गाणं तरी माहितीये की नाही? दिसावा तो कसा पण दिसो, मला लगीन कराया पाहिजे, रेतीवाला नवरा पाहिजे, असे गाणं आहे. नाही,